काय तुमची प्रमुख मागणी आणि काय अडचणी आल्या तुम्हाला खासदार? खरं तर ह्या भाजपचा खासदार या महाराजांना निवडून येणं मुश्किल होतं, यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं, परंतु शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि या सिद्धेश्वर महाराजांना खासदार म्हणून निवडून आणलं. परंतु खासदार म्हणून निवडून आणलं पण आमची मतं आता खरं वाया गेली ती, कारण ही खासदार बेपत्ता आहे, ही खासदार कुठं आहे माहीत नाही, खासदार कधी दिसत नाही, कोणत्याही अधिकाऱ्याकडे त्या खासदारानं आजपर्यंत मीटिंग लावल्या नाही, त्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या खासदाराला कसली गांभीर्यता नाही. तर आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे, तात्काळ या खासदारासाठी, या खासदाराला शोध मोहीम सुरू करण्यासाठी, या खासदाराला हुडकण्यासाठी, चोरीला गेलेला खासदार परत जनतेत आणण्यासाठी तात्काळ यांच्यावर कारवाई करावी, पोलीस यंत्रणेला लिखित आदेश द्यावा आणि या खासदाराला जनतेच्या समोर आणून उभं करावं. खरं तर आता बर्डे साहेबांनी सांगितलं, आम्ही भाजपच्या युतीमध्ये असताना आम्ही निवडून दिलं, परंतु सोलापूर जिल्ह्याचा हक्क आहे की यावेळेस आमची भाजपकडून लोकसभेची उमेदवारी ही शिवसेनेकडून आम्ही लढणार आहोत आणि युतीतून आम्ही शिवसेनेकडून हट्ट धरून वरच्या लेवलनं ही शिवसेनेला सोडून घेऊन आम्ही शिवसेनेचा खासदार या सोलापूर जिल्ह्याचा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.